नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वर्ग आठवीचा विषय वी सामान्य विज्ञान दिवस पहिला कृतीपत्रिका एक तर पहिला प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा अँड शेअर करा पहिला अ गट ब गट अ गट आणि ब गट दिलेला आहे तुम्हाला याच्या जोड्या लावायच्या आहेत तर पहिला दिला आहे याक याक हा काही एक प्राणी आहे तर याची जोडी कोणासोबत येईल या हा थंड हवेच्या ठिकाणी राहणारा प्राणी आहे तर याची याची जोडी कोणती येईल त्वचेवरील दाट केस त्वचेवरील दाट केस का बर कारण हा हिमप्रदेशातील प्राणी आहे आणि याक हा हिमप्रदेशात पाहायला मिळतो पाहायला मिळतो आणि याचे याच्या त्वचेवरील केस लांब असतात दाट असतात आणि पांढरे किंवा चंदेरी रंग असे वैशिष्ट्य असते आहे निवडुंग निवडुंगाची जोडी कोणासोबत येईल मांसल खोड मानसल खोड का बर कारण खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते त्यामुळे ते, ते काय बनते मांसल बनते आणि निवडुंग हा वाळवंटी प्रदेशातील वनस्पती आहे याचे उत्तर आहे त्वचेवरील दाट केस आणि निवडुंगचं उत्तर आहे मांसल खोड मग आहे जलपर्णी जलपर्णी ही काही आहे वनस्पती आहे याच्यामध्ये अन्नग्रहणासाठी वनस्पतीमध्ये अनुकूलन झालेले असते सॉरी जलपर्णी ही जलीय वनस्पती आहे म्हणजे पाण्यात राहणारी वनस्पती आहे आणि पाण्यात राहणाऱ्या वनस्पतीचे देठ कसे असतात पोकळ असतात कारण खोड व पानांचे देठ यामध्ये असलेल्या हवेच्या पोकळ्या वनस्पतींना पाण्यावर तरंगण्यासाठी उपयो, उपयोग पडतो म्हणून यांचे पोकळ देट असतात जलपर्णी ब पोकळ देट आणि रोहू रोहू तुम्हाला माहीतच आहे की हे एक माशांचा प्रकार आहे माशाचा प्रकार आहे तर यांचे कल्ले रोहू सोबत काय असतो कल्ले त्याच्यानंतर आहे खालील तक्ता पूर्ण करायचा आहे तीन पार्ट दिलेले आहेत झालेले अनुकूलन प्राणी अनुकूलनाचा उपयोग तर पहिला हे श्वसन कल्याद्वारे होते कल्याद्वारे होते तर प्राणी कोणता आहे मासे मासे किंवा तुम्ही तिथं रोहू पण लिहू शकता रोहू जे मासे आहेत ते तुम्ही लिहू शकता अनुकूलनाचा उपयोग पाण्याचा प्रतिरोध कमी करण्यासाठी होतो दुसरा बोटे, आहे बोटे पडदा त्वचेने जोडलेली आहेत तर बोटे आणि पडदा त्वचेने जोडलेले आहेत म्हणजे काय तो काय असू शकतो आपला पक्षी पक्षी आहे तर त्याच्यामध्ये आपण नाव कोणतं कबुतर लिहा लिहू शकता तुम्ही आपल्या मतानं कोणताही पक्षाचं नाव लिहू शकता पोपट हा सुद्धा तुम्ही लिहू शकता अनुकलनाचा उपयोग हवेचा कमीरोध करणे पक्षी हे आकाशात संचार करत असतात तर हवेचा कमी रोध करण्यासाठी याचा उपयोग होतो दुसरा आहे तिसरा आहे लांब दाट केस पांढरे किंवा चंदेरी रंग हे वैशिष्ट्य गुणाचे आहे पेंगविन पेंगविण कुठे राहतो थंड हवेच्या ठिकाणी म्हणजे काय हिम 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 हिमप्रदेश पेंगविण हा प्रदेशातील प्राणी आहे त्याचे लांब दाट केस पांढरे किंवा चंदेरी रंग असे वैशिष्ट्य असते आणि अनुकलनाचा त्याला उपयोग होतो थंड ठिकाणी राहायला मदत होते चौथा आहे लांब चिकट चिकटजीभ लांब चिकट चिकटजीप कोणाची असते बेडूकची असते पालची असते आणि हे सरपटणाऱ्या प्राण्यांमधून आहेत सरपटणारे प्राणी कोणते पाल बेडूक साप हे काय आहेत सरपटणारे प्राणी आणि अनुकूलनाचा उपयोग होतो त्यांना अन्न गिळण्यास मदत होते अन्न गिळण्यास मदत होते त्यांना अन्न तयार करण्यासाठी त्या जिबेचा उप, उपयोग होतो नेक्स्ट आपला आहे आपला आपल्याला कोणतेही पाच प्राणी व वनस्पती यांचे द्विनाम पद्धत म्हणजे शास्त्रीय नावे लिहायचे आहेत तर पहिलं आहे प्राणी आणि वैज्ञानिक त्याचे नाव म्हणजे शास्त्रीय नाव लिहायचे आहे तर पहिला आहे कुत्रा कुत्र्याचं वैज्ञानिक शास्त्रीय नाव आहे कॅनिस फॅमिलेअरियस कॅनिस फॅमिलिस दुसरं आहे गाय गायचं शास्त्रीय नाव आहे बोस टॉर्स बोस टॉर्स तिसरं आहे मांजर फेलिस कॅटस मांजरचं शास्त्रीय नाव आहे फेलिस कॅटस चौथा आहे वाघ पॅथेरा टायग्रीस माकड पिथेकस अँटेलस नंतर आहे वनस्पतीचे नाव लिहायचे आहे शास्त्रीय नाव आणि वनस्पती जास्वंद जास्वनचं शास्त्रीय नाव आहे हिबिस्कस रोझा सायनेसिन्स ज्वारी सॉर्घ व्हलगेर सेवंती ग्रेशे इंडिकम कमळ निलिंबो न पाचवा तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे सोबतच्या आहे चित्रातील वनस्पतीच्या कोणत्या सोबतचे चित्र म्हणजे तुम्हाला कोरफडीचा चित्र दिला आहे सोबतचं चित्र म्हणजे तुम्हाला कोरफडचा चित्र दाखविलेला आहे तुम्हाला त्या वनस्पतीच्या कोणत्या अवयवात व कोणते अनुकलन झाले आहे ते लिहायचे आहे तर कोरफड हे काटेरी असते आणि ते खोड हे खोड खोडामध्ये त्यांचे अनुकलन होते खोड हे पाणी व अन्न साठवून ठेवते त्यामुळे त्याचे अनुकलन खोड याच्यामध्ये होते आणि काट्यांमध्ये सुद्धा त्याचे अनुकलन होते व वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकलन या वनस्पतीचे मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जात असतात म्हणजेच कोणते अनुकूलन आहे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतीमधील अनुकलन आहे प्रश्न पाचवा प्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांचा त्यांना काय उपयोग होतो ते लिहायचा आहे तर हिमप्रदेशातील फांद्यांची रचना उतरती असते या प्रदेशांमध्ये खूप हिमवृष्टी होते तसेच थंडीही खूप असते संकुच्या आकारामुळे बर्फ साचून राहत नाही तसेच त्यांच्या जाड सालीमुळे त्या थंडीतही तग धरू शकतात ह्या सर्व गोष्टींचा उप उपयोग होत असतो ह्या सर्व गोष्टीचा हिमप्रदेशातील वनस्पतींच्या उतरत्या फांद्यांना उप फांद्यांचा उपयोग होत असतो ठीक आहे समजल प्रश्न सहावा अळू कमळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावरून पाणी का ओघडून जाते कारण वनस्पतीची पाने अरुंद रिबणी सारखी पातळ असतात त्यामुळे या वनस्पती पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करू शकत शकतात म्हणून अळू कमळ्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावरून पाणी ओघळून जाते थँक यू धन्यवाद चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच असलेली बेल ऑयकॉनची बटन प्रेस करा त्यामुळे तुम्हाला काय होईल माझा जेव्हा केव्हा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू